नागरिकत्व सुधारणा विधेयकाची आज राज्यसभेमध्ये अग्निपरीक्षा होणार आहे तर लोकसभेत विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर आज राज्यसभेमध्ये विधेयक मंजुरीसाठी मांडलं जाणार आहे. विधेयकावरील चर्चेसाठी 6 तास राखून ठेवण्यात आलेले असून पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील छळामुळे निर्वासित झालेल्या बिगर मुस्लिमांना भारताचं नागरिकत्व देण्यासाठी हे विधेयक आहे तर ईशान्येकडील राज्यांमध्ये या विधेयकाचा जोरदार विरोध होतो. नागरिकत्व कायद्यावर जोपर्यंत स्पष्ट माहिती समोर येत नाही तोपर्यंत आम्ही पाठिंबा देणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय. नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत आल्यावर काय करायचं ते ठरवू असंही ते म्हणाले तर मंत्रालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळेस ते बोलत होते. भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये रात्री उशिरापर्यंत ही बैठक सुरू होती. या बैठकीकडे पंकजा मुंडे यांनी पाठ फिरवली आहे मात्र गोपीनाथ गडावरील कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे बैठकीला गैरहजर राहण्याचा निरोप पंकजा मुंडेंनी पाठवला होता आणि या बैठकीमध्ये आगामी हिवाळी अधिवेशन आणि इतर राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यात आली आहे. तर भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये एकनाथ खडसेंच्या नाराजीवर चर्चा झाल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. एकनाथ खडसे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आणि खडसेंनी भाजप कार्यकर्त्यांनी निवडणुकीत पक्षाविरोधात काम केल्याच्या संदर्भात काही पुरावे सादर केले त्याची चौकशी करून ज्यानं पक्षाविरोधात काम केलं त्याला काढून टाकलं जाईल असंही यावेळी मुनगंटीवार यांनी म्हटलं. तर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतली आहे. खडसेंच्या मुंबईतील निवासस्थानी ही भेट झाली असून यावेळेस खडसे भाजप सोडून जाणार नसल्याचा विश्वास मुनगंटीवार यांनी दर्शवला. तर मुंबईमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये आता ठाकरे सरकार कोणता निर्णय घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. ठाकरे सरकारनं सत्तेवर आल्यानंतर निर्णयांचा धडाका लावलाय. तर खाते वाटपाला उशीर होण्यावरून देवेंद्र फडणवीसांनी सरकारला धारेवर धरले. खाते वाटप नाही झालं तर आम्ही प्रश्न कुणाला विचारायचे असा सवाल यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलाय. तर विधिमंडळ कामकाज सल्लागार समिती मुंबईमध्ये त्याची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हस्तांदोलन करतानाचा फोटो चर्चेचा विषय बनलाय. नागपूर अधिवेशन एक आठवड्याचंच असणार आहे आणि अधिवेशन कालावधी जास्त करावा अशी मागणी फडणवीसांनी या बैठकीत केली असून सत्ताधारी पक्षांची कोंडी करण्याची तयारी या अधिवेशनात विरोधकांनी केली आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप नेते एकनाथ खडसेंसोबतची चर्चा झाली. विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात ही चर्चा झाली. दरम्यान या भेटीनंतर सेनेसोबत जाण्याचा कोणताही निर्णय नसल्याचं खडसेंनी स्पष्ट केलं. दरम्यान एकनाथ खडसे भुसावळमध्ये दाखल झालेले असून दुपारी 1:30 मुक्ताईनगर येथून बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या मेळाव्याला जाणार आहेत. तर गोपीनाथ गडावरील पंकजा मुंडेंच्या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर होणाऱ्या कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. 12 तारखेला 12:00 या मेळाव्यास सुरुवात होणार असून विधानसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडे काय भूमिका घेतील यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद देऊन भाजपनं माझ्यावरचा अन्याय दूर करावा अशी मागणी शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली आहे. पुण्यामध्ये शिवसंग्राम संघटनेची राज्यस्तरीय बैठक पार पडली आणि त्यानंतर ते News18 लोकमतशी बोलत होते. केंद्र सरकारनं नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती विधेयक NRC आणि लोकसंख्येचं रजिस्टर तयार करण्याचा निर्णय रद्द करावा या मागणीसाठी NRC विरोधी संघर्ष समितीतर्फे आणि पुरोगामी संघटनांनी आंदोलन केलंय. यावेळी संतप्त आंदोलकांनी ठरावाची होळी केली असून यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा झाली. तर बेस्टच्या अर्थसंकल्पाचं BMC मध्ये विलीनीकरण यावर्षी तरी शक्य नाही असं सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी स्पष्ट केलंय. बेस्टचा अर्थसंकल्प BMC मध्ये विलीन करा अशी शिवसेनेची मागणी होती आणि तसा प्रस्तावही BMC सभागृहात संमत झाला होता. आता मात्र शिवसेनेची सत्ता असताना सुद्धा आम्ही सध्या बेस्टच्या कारभारावर लक्ष ठेवून आहोत आणि विलीनीकरणाचा विचार त्यानंतर करू अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. मध्य रेल्वेसाठी बहुप्रतीक्षित AC लोकल दाखल झाली आणि ही लोकल सध्या कुर्ला कारशेडमध्ये असून तिचे स्ट्रॅटेजिक ट्रायल इथंच होतील आणि येत्या 9 वर्षात ती सेंट्रल रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावर धावताना दिसणार आहे.
मुंबईमधील पाणी शुद्ध असल्याचा दावा नुकताच करण्यात आला होता. असं असलं तरी मुंबईतील विविध जलाशयांमध्ये एक मोठा विषाणू आढळून आला आहे. याला शास्त्रज्ञांनी वांद्रे मेगा व्हायरस, कुर्ला व्हायरस अशी नावं दिलेली आहेत. तर हे विषाणू इतर विषाणूंपेक्षा खूप जास्त वेगानं मोठे होत असले तरी यापासून फार धोका नाही असा दावाही शास्त्रज्ञांनी केला आहे. मुंबईतील रस्त्यांना नाविन्यपूर्ण लूक देण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे आणि यासाठी 2 महिन्यांपूर्वी शहर आणि उपनगरातील 5 प्रमुख रस्त्यांचं डिझाईन करण्याची स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतील उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या 5 संस्थांना पारितोषिकं देण्यात आली असून आता भविष्यात या 5 संस्थांना घेऊन मुंबईतील रस्ते सुंदर करण्याचा मानस पालिकेनं बांधलाय. वन्य प्राण्यांची डीएनए चाचणी करण्यासाठी वनविभागाने बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय घेतलाय. अशी प्रयोगशाळा उभारणारा महाराष्ट्र पहिलं राज्य असणार आहे. तर या डीएनए चाचणीच्या आधारे ज्या मनुष्याचा मृत्यू कोणत्या प्राण्यांमुळे झाला आहे हे समजणं सोपं होणार. तर कल्याण आणि शिळफाट्याची वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी मनसेचे आमदार यांनी पुढाकार घेतलाय. यासंबंधी कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार प्रमोद पाटील यांनी ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे त्याचबरोबर MMRDA MSRDC आणि TMC अधिकाऱ्यांसोबत एकत्रित पाहणी दौरा केलाय. डोंबिवलीच्या वाहतूक कोंडीवर लवकरच तोडगा निघणार आहे. कारण या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीची पाहणी करण्यात आली आहे. मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांच्या पुढाकारानं वाहतूक पोलीस MMRDA MSRDC आणि ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना घेऊन प्रत्यक्ष वाहतूक कोंडीची पाहणी करत त्यांनी दौरा केला. दरम्यान वाहतूक कोंडीवर लवकरच उपाययोजना करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर बिबट्याचा 7 दिवसांचा बछडा येऊरच्या रस्त्यावर आढळून आला आणि त्याला त्वरित संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे उपचारासाठी नेण्यात आले. बछडा उद्यानाच्या ताब्यात असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर तो नर बछडा असून उद्यानातील वन अधिकाऱ्यांचे त्याचे आई वडील झाले आहेत. विविध प्रजातीचे पक्षी आणि कासवांची तक्रार करताना मोहम्मद खलील रियाज अहमद उर्फ जायद खान या तरुणाला वनविभागानं ताब्यात घेतलंय. त्याच्याकडून 4 स्टार जातीचं कासव आणि 3 बाज, घार आणि घुबड अशा 9 वन्यजीवांना ताब्यात घेतलंय. बंगळुरूहून मुंबईला तस्करी करताना या तरुणाला अटक करण्यात आली. तर शहापूर नगरपंचायतमध्ये आदिवासी आणि दुर्बल घटकातील सफाई कर्मचाऱ्यांचा न्यायहक्कांसाठी श्रमजीवी कामगार संघटनेच्या वतीनं एक भव्य मोर्चा काढण्यात आलाय. थकलेलं वेतन, आरोग्य सुविधा, रजा, स्वच्छतेसाठी लागणारं साहित्य पुरवणं इत्यादी मागण्यांसाठी हा मोर्चा होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाण्यातल्या जवळ असलेल्या दिवा परिसरामधील कांदळवन नष्ट करून भूमिमाफियांना अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामं केली होती आणि ती मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनानं तोडण्यासाठी आले होते. मात्र अनेक राजकीय मंडळींनी आपली वोट बँक वाचवायला आजच्या प्रशासनाच्या कारवाईमध्ये अडचण निर्माण केली. JNU विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांकडून लाठीचार करण्यात आला आणि या लाठीमाराचा विद्यार्थी भारती संघटनेनं निषेध केलाय. कल्याण पश्चिम इथं आंबेडकर मैदानावर त्याच्या निषेधार्थ आंदोलनही करण्यात आलं. तर ठाणे पूर्व येथील हरिश्चंद्र राऊत शाळेजवळील कचरा कुंडीत मंगळवारी सकाळी एक नवजात अर्भक सापडल्यानं परिसरात खळबळ उडाली. घटनेची खबर मिळताच कोपरी पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी हे अर्भक ताब्यात घेऊन सिव्हिल रुग्णालयात पाठवून दिले. तर पुण्यामध्ये लिफ्ट दिल्यानंतर अश्लील चाळे करून तरुणीने पैशांची मागणी केल्यानंतर इमारतीवरून ढकलून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. कोरेगाव पार्कातील एरवडा परिसरामध्ये ही घटना घडली. रविवारी रात्री संशयितानं तरुणीला लिफ्ट दिली. त्यानंतर दोघांमध्ये अश्लील चाळे झाले आणि यावेळेस तरुणीने संशयिताकडे 5,000 रुपयांची मागणी केली. पैशावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. तर अमेरिकेमधील डेनवर युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी कोल्हापुरातील मोहमेडन एज्युकेशन सोसायटीला भेट दिली आणि अभ्यास दौऱ्यासाठी आलेल्या या विद्यार्थ्यांनी मोहमेडन एज्युकेशन सोसायटी आणि मुस्लिम बोर्डिंगच्या इतिहासाची माहिती घेतली आहे. मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर यांनी या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. महिला रुग्णालयाच्या उधमनगर रत्नागिरीमध्ये सुरू असलेल्या साईटवर 6 कामगारांच्या अंगावर सुमारे 50 ते 60 मोठ्या लाद्या पडून ते गंभीर जखमी झाले. 2 जण ठार झाले असल्याचं सुद्धा कळतंय. तर ठेकेदार आणि साईट सुपरवायझरच्या हलगर्जीपणामुळे ही गंभीर घटना घडली आहे.
तीर्थक्षेत्र जेजुरी इथल्या रेल्वे स्थानकाची रेल्वेच्या विभागीय प्रमुख रेणू शर्मा आणि उपविभागीय प्रमुख नीलम चंद्रा यांनी पाहणी केली. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून रेल्वे स्थानकाचा चेहरा मोहरा बदलला जातो आणि जेजुरी गडाची प्रतिकृती रेल्वे स्थानकाला दिली जाते. त्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे आणि त्यामुळे अधिकाऱ्यांकडून ही पाहणी करण्यात आली. नेवासा तालुक्यामधील श्री क्षेत्र देवगड इथं दत्तजयंती महोत्सवानिमित्त दत्तात्रयांच्या मुख्य मंदिराला नयनरम्य विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तर देवगड इथं मोठ्या उत्साहानं दत्तजयंती साजरी करण्यात येणार असून लाखो भाविक दत्त महाराजांच्या दर्शनासाठी देवगडला उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. त्या ठिकाणी संध्याकाळी 6 सुमारास दत्ताचा पाळणा होणार असून जन्मोत्सव सोहळा पार पडेल. पुरंदर तालुक्यामधील किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या श्री क्षेत्र नारायणपूर इथं दत्तजन्म सोहळा संपन्न झालाय. 18 वर्षांपासून नारायणपुरामध्ये 200 कोटी शिवदत्त नामयज्ञ सोहळा संपन्न झाला होता आणि या उत्सवामध्ये राज्यभरातून आलेल्या शेकडो दिंड्यांचं स्वागत करण्यात आलं. परळी तालुक्यामधील श्रीसाळाजवळ असलेल्या कावळेची वाडी म्हातारगाव रोडवर स्कॉर्पिओ गाडीमध्ये रक्तानं वाकलेला मृतदेह आढळला आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाडीमध्ये कुणीही नसल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तेव्हा विजय सखाराम मगर या मृत तरुणाची माहिती समोर आली. पनवेलमध्ये बॅगमध्ये कोंबलेला मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. पनवेल तालुक्यामधील हरिग्राम ते पनवेल मार्गावर गाडी नदीच्या पात्राजवळ एका काळसर रंगाच्या रेक्झिन बॅगमध्ये एका इसमाचा कोंबलेला मृतदेह आढळून आला आणि 30 ते 35 वयोगटातील व्यक्तीचा हा मृतदेह असून या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस अधिक तपास करत आहेत. तर एका 70 वृद्ध महिलेची निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी सोमनाथ वाकडे आणि त्याची पत्नी नीलम या दोघांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. 21 नोव्हेंबरला भिवंडीमधल्या पडगा इथल्या बाबगाव इथं राहणाऱ्या सोनबाई यांची हत्या झाली होती आणि चैनीसाठी घेतलेल्या वस्तूंचे हप्ते फेडण्यासाठी पैसे नसल्यानं या वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली आहे. तर या दाम्पत्याला 12 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर आता बातमी ती म्हणजे वाघापूर नाका परिसरामध्ये हत्या झालेली आहे. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला तर दोघांजणांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्यानंतरची बातमी ती म्हणजे कोल्हापुरामधली घटना आहे. इचलकरंजी येथे देखील एक खळबळजनक घटना घडलेली आहे. इचलकरंजीमध्ये तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे. तीक्ष्ण हत्यारानं ही हत्या करण्यात आली आहे. बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यामधली. बुलढाणा जिल्ह्यामध्ये अपघात झालेला आहे. त्यामध्ये भाविकांचा वाहनातला अपघात झालेला असून अकोला खामगाव या राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनानं धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे. एका भाविकाचा मृत्यू झाला आहे तर 12 जण जखमी आहेत. तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खालापूर पोलिसातील स्टेशनच्या हद्दीमध्ये कोलते गावाजवळ पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या बोलेरो गाडीचा अपघात झाला आहे. मासे घेऊन जाणारी ही भरधाव गाडी एक्सप्रेसवेवर पलटल्यानं हजारो मासे महामार्गावर पडले आणि सुदैवाने अपघातातून गाडीचे 3 जण सुखरूप बचावले. तरुणाच्या अंगावरून संपूर्ण मालगाडी गेली आणि त्याला काहीच झालेलं नाही. देसाईगंज रेल्वे स्थानकावरची ही दृश्य असून या दृश्यांमध्ये मालगाडी खाली तरुण दिसतोय तर मालगाडी स्थानकावरून निघून जाते आणि त्यानंतर तो तरुण उठून उभा राहतो. तरुणाला कोणतीच जखम झालेली नाही असं या दृश्यांमध्ये पाहायला मिळालं. समोरच्या प्लॅटफॉर्मवर उभी असलेली चंद्रपूर गोंदिया ट्रेन पकडण्यासाठी म्हणून हा तरुण रेल्वे रुळावर उतरला होता. मात्र त्या रेल्वे स्थानकावर मालगाडी अचानक आल्यामुळे तो तिथंच झोपून राहिला. अखेर संपूर्ण मालगाडी गेल्यानंतर तो तरुण उठला आणि ट्रेन पकडण्यासाठी पुन्हा गेला. उशीर झाला म्हणून ड्युटी न लावल्यानं नाराज एसटी चालकाने आगार व्यवस्थापकाच्या कक्षात वीज प्रशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलाय. संजय वैद्य असं या 52 वर्षीय एसटी बस चालकाचं नाव आहे. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर एसटी आगारातील ही घटना आहे. तर चालकाची प्रकृती चिंताजनक आहे. पंढरपुरामध्ये गोपाळपूर परिसरामध्ये एकदम 8 घरफोडींमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दयानंद गावडे यांच्या टीमनं काही तासातच घरफोडी करणाऱ्या टोळीला जेरबंद केल्यामुळे शहरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. कोल्हापुरात गेल्या महिन्याभरापासून गाजत असलेल्या मटण दराच्या वादावर अखेर तोडगा निघालाय. शिवाजी पेठेत खाटिक समाज आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यात झालेल्या बैठकीमध्ये 480 रुपये किलो या दरानं मटण विक्री करण्याबाबत एकमत झालंय. तर गेल्या महिन्याभरापासून कोल्हापुरात मटणाचे भाव वाढलेले होते. अखेर शिवाजी पेठेत झालेल्या बैठकीमध्ये यावर तोडगा काढण्यात आलाय.
अहमदनगरमध्ये संगमनेर इथं चौघांना विषबाधा झाली, त्यामध्ये बहीण भावाचा विषबाधेनं मृत्यू झालाय. संगमनेरातील आंबेडकर नगरमधील ही घटना असून दीपक सुपेकर कुटुंबातील चार जणांना गुरुवारी जेवणातून विषबाधा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. दीपक सुपेकर यांच्या पत्नीसह तीन मुलांना विषबाधा झाली आहे. उपचारादरम्यान मुलगी श्रावणी, तिचं वय 9 वर्ष होतं, आणि मुलगा कृष्णा, वय 6 वर्ष, यांचा मृत्यू झाला. तर बीडच्या अन्न आणि औषध सहाय्यक उपायुक्त कार्यालयानं नगर MIDC तील आईस्क्रीम उत्पादक कंपनीवर कारवाई केली. आईस्क्रीममधील घटकांची कमतरता असल्याचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त झाला आणि अहमदनगर अन्न औषध प्रशासक आईस्क्रीम स्टोक करण्याचा परवाना नसल्यामुळे गोडाऊन बंद करण्याचे आदेश देण्यात आले. परतीच्या पावसानं यंदा राज्यात चांगलेच धुमाकूळ घातली होती. सांगोला तालुक्यामधील माण आणि कोरडा या नद्यां तुडुंब भरलेले आहेत, त्यामुळे चिमटा वस्तीवरील 70 ग्रामस्थांना दररोज जीव धोक्यात घालून नदी ओलांडून वाडेगाव गाठावं लागतं आणि या नद्यांवर अद्याप पूल बांधण्यात न आल्यामुळे विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. तर 67व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला पुण्यामध्ये आजपासून सुरुवात होती आणि 15 डिसेंबर ते पर्यंत 5 दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये शास्त्रीय संगीत, गायन, नृत्य यांच्या मैफिली रंगणार आहेत. संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणामधील दोषींना येत्या काही दिवसांमध्ये फाशी दिली जाऊ शकते आणि तिहार जेलमध्ये चौघांना फाशी देण्याची तयारी सुरू झाली अशी माहिती सूत्रांनी दिली. तर डमी बॉडीचा वापर करून चाचण्याही घेतल्या जात आहेत आणि बिहारच्या बक्सर जेलमधून विशेष दोर मागवण्यात आले. निर्भयाच्या 4 पैकी 1 दोषीनं निर्लज्जपणाची हद्द पार केली आहे दिल्लीमध्ये वायू प्रदूषणामुळे. तसंही आयुर्मान कमी झालंय, मग फाशीची शिक्षा कशासाठी असा युक्तिवाद अक्षय सिंह ठाकूरनं त्याच्या फेरविचार याचिकेत दाखल केला. 4 पैकी तो एकमेव असा दोषी आहे ज्यानं आतापर्यंत दयेचा अर्ज दाखल केलेला नाही. 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट वर्षातील गोल्डन ट्विट ठरलं आहे. ट्विटरनेच याची घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस सबका साथ सबका विकास या आशयाचं ट्विट त्यांनी केलं होतं आणि हे ट्विट सर्वाधिक वेळा शेअर करण्यात आले. 23BA ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ ट्विट शेअर केला आणि जर तुम्ही तुमचा फोन स्टेशनवर चार्ज करत असाल तर सावधान, कारण तुमच्या मोबाईलमध्ये व्हायरस टाकून मोबाईल हॅक केला जाण्याची शक्यता असते. मोबाईलमधून तुमचा डेटा आणि पासवर्ड चोरला जाऊ शकतो. यासंदर्भात SBI ने व्हिडिओ शेअर केला आहे. सोशल मीडिया हे सध्या माहितीची खाण झालेलं आहे, पण व्हॉट्सअपसारख्या सोशल मीडियावर येणारी प्रत्येकाची माहिती खरी असते याची शाश्वती नाही आहे. यासाठी सरकारची माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवणाऱ्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनं पुढाकार घेतलाय. PIB आता अशा माहितीची छानिशा करून देणार आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपाचे बुधवारी अर्धशतक साजरं होणार असून बुधवारच्या प्रक्षेपणामधून रडारचा समावेश असणाऱ्या RESAT-2 VR-1 या भारतीय उपग्रहासह इस्रायल, इटली, जपान आणि अमेरिका या देशांच्या एकूण 9 उपग्रहांना अवकाशात पाठवण्यात येणार आहे. बुधवारी दुपारी 3:25 श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून हे प्रक्षेपण. प्री वेडिंग आणि संगीत कार्यक्रमाला मध्य प्रदेशातील भोपाळमधील अनेक समाजातून तसेच पंचायतीतून विरोध आहे, कारण लग्न समारंभात हे प्रकार बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. भोपाळमधील जैन, गुजराती आणि सिंध समाजाने प्री वेडिंग शूट आणि लग्न समारंभात कोरिओग्राफर बोलवण्यावर बंदी आणली आहे. लग्न खर्चात वाढ होते, तसंच लोक लग्न खास बनवण्यासाठी प्री वेडिंग शूट करतात, पण लग्नापूर्वी हे नातं तुटतं आणि त्यामुळे कुटुंबियांना समाजात अपमान सहन करावा लागतो असं यामागचं कारण असल्याचं तिथल्या समाजानं म्हटलंय.